तर स्वागत आहे भावांनो तुमच्या एका म्हणजे माझ्या म्हणजे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये जे होते ते तुम्ही प्रत्यक्ष बघा, मी काही सांगणार नाही आहे पुढचं। म्हणजे मी का सांगू, तुम्ही बघा मग तुम्हाला कळेल। तर आम्ही आलो मिल्टाला, म्हणजे आमची मागच्या वेळेस जे झालतं नोवोमध्ये, तर आम्ही म्हटलो आता नोवोला नाही जायचं तर मिल्टाला जाऊ। मिल्टा चालते एक स्कॉड आणि एक डुओ। तर हे माझ्या 100 RPG कपडे हे माझे नाही आहेत, हे एक नंबरने मला लॉबीमध्ये जे काढून दिले ते त्याचे कपडे आहेत। आणि यार खरंच रॉयल पास विकत घेऊशी वाटतो, पण जाऊ द्या काय गरीब आहेत आपण। तर मग मला शॉटगन भेटली आणि ती पब्लिक मला माहीत नाही त्यांना गन भेटली का नव्हती, मी डायरेक्ट त्यांच्या वालो। त्यांच्याकडे एकाकडे पण गन नव्हती आणि मी पिस्तूल त्याला डॅमेज देतो आहे। माझ्याकडे शॉटगन होती म्हणून मी फुल कॉन्फिडन्समध्ये त्यांच्यावर घुसतो। काय म्हणजे ही फाईट तर धरूच नका, तुम्हाला वेगळं काय तर दाखवायचं या गेममध्ये। म्हणजे अशी एक गोष्ट सांगायची आहे जी तुम्ही केली नाही पाहिजे पबजी खेळताना, टुर्नामेंट खेळताना, म्हणजे काहीही खेळताना तुम्ही ही गोष्ट करू नका, यातनं तुमचा खूप तोटा होईल। म्हणजे ही गोष्ट मी पण नव्हती केली पाहिजे, पण केली आता काय बोलावं। तर ही पूर्ण स्कॉड अजून संपलेली नाही, ह्याचा एक प्लेअर मागं गेलता तुम्हाला दिसला अचानक, म्हणजे आत्ता नाही दिसला, थोड्या वेळाने दिसेल हे काय दिसला मला तो, त्या ब्रोकोनॉलला मागच्या। तर मग इथं मला मॉली भेटली, मी मॉली त्या ब्रोकोनॉलला टाकायच्या ऐवजी कुठे टाकली बघा, म्हणजे मी वेगळ्याच नशेत आहे मी, काय बोलावं। इनमिजिएट बरोबर केलं, पण मॉली बघा कुठे टाकली, हा आला माझ्या 3 नंबर प्लेअरला मारत होता। तर मी शॉटगन होती, मग शॉटगनचा एक फटका म्हणजे घातक, मग मी त्याला संपवलं। तर ही स्कॉड इथं संपली। तर इश्यू असा झाला की स्कॉड संपली, ते डुओ जे होते ते गेले ते नोवोला गाडी घेऊन। तर मग आम्ही इथे लुटत बसलो, तर लुटतो तर आता शेवटपर्यंत लुटतोच, मिळतात कोण येत नाही, काही होत नाही, काही विषय नाही। म्हणजे जरा आपण पुढे घेऊ, डायरेक्ट टेलिपोर्ट होऊ, हॅक वापरू जरा थांबा। तर आपण आलो आहे हॅक चालू करून, टेलिपोर्ट होत झालो आहे आपण, आणि हॅकमुळे माझ्याकडे आल्यात M4 आणि 1M। तर आपण या आता M4 आणि 1M किती तीर मारणार आहे हे तुम्ही आता बघशालच पुढं। म्हणजे आता माझा लुक्खा गेमप्ले तुम्हाला दिसेल। आणि विषय असा आहे की 2 नंबर इथे मारले फ्लेअर, तो आलता नोवोमध्ये पब्लिक मारून सगळी, आणि त्याने इथून फ्लेअर मारली शानपणा केला। त्यांनी सोलोमध्ये फ्लेअर मारली नाही त्यांनी, तो एकटा पण लुटू शकला असता, आपण त्याला माहिती आहे आपण कच करून उडू, स्कॉड रस झाला असता, म्हणून त्यांची फ्लेअर मारली, मला अभिमान आहे त्याच्यावर। आणि विषय असा आहे मित्रांनो, प्लीज फ्लेअर येते ना ती सगळ्यांना लुटू देत जावा, आणि जपून लुटा, कवर घेऊन लुटा, स्मोक टाकून लुटा, अशी ओपनमध्ये कधीच लुटू नका। अशी तर अजिबात लुटू नका डोक्यावर घेऊन, काय खाली कचकन माझ्या डोक्यात गेली होती, मी अडकलो होतो त्या फ्लेअर खाली, आणि जे आता हे प्रदर्शन आहे माझं हे घ्या। म्हणजे ही आग लागली माझ्या कुल्याला मागणं, ती एवढी मनात गेली की डायरेक्ट कच करून तुमच्या भावाचं देहांत झालं। म्हणून सांगतो आहे प्लीज आपल्या टीममेटला पण फ्लेअर लुटू द्या, तुम्ही पण लुटा, एकदम स्मोक करून लुटा, भिकाऱ्यांना लुटू नका, नाही तर तुमचा आपण असा फटसा पडू शकतो। तर एवढंच सांगणं होतं या व्हिडिओमध्ये, जे तुमचे भिकारी टीममेट्स आहेत त्यांना हा व्हिडिओ पाठवा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा प्लीज, अशी नम्र विनंती। आणि भावांनो तुमचा भाव मिळलेला आहे, आता निरोप घेतो, बाय, थँक्यू। व्हिडिओ बघितला बघितला।